या बातमीचे प्रायोजक आहे बिस्मिल्ला हॉटेल। राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू असून यामध्ये विधानसभेतील वातावरण तापलेलं असताना विधानसभेच्या पायऱ्यांवर मात्र हलके फुलके आणि गमतीशीर वातावरण दिसून आले। या अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार हे कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत आहेत, तर पवार यांचा सभागृहाच्या पायऱ्यांवर काहीसा खटाळपणा पाहायला मिळाला। त्यांच्या या खटाळपणामुळे मंत्र्यालाही हसू आवरलं नाही, तर पवार यांचा अनोखा स्वभाव पुन्हा एकदा पाहायला मिळाला। धुळ्याचे आमदार फारुख शहा हे आपल्या मतदारसंघातील विविध प्रश्नांसाठी पायऱ्यांवर उपोषणास बसले होते। त्यामध्ये शहा यांच्या जवळून जात असताना पवार आणि मंत्री शंभूराज देसाई हे थांबले होते। शहा यांची मनधरणी करीत असताना अनेक आमदार त्यांच्यासोबत फोटो काढत होते। त्याचवेळेस पवार आणि देसाई हे फोटो काढण्यासाठी उभे राहिले, त्यावेळी पवार यांचा खटाळपणा दिसून आला। यावेळी पवार यांनी देसाई यांच्या मांडीवर चेष्टेनं बुक्की मारली, त्यानंतर दोघेही हसू लागले। त्यांच्या या मस्करीचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले असून त्यामुळे पवार यांचा खट्याळपणा पुन्हा चर्चेत आलाय। पवार यांचा असा स्वभाव कमीच प्रमाणात दिसतो। काही दिवसांपूर्वीही पवार यांनी डोळा मारल्याचा हे व्हिडिओ समोर आला होता। सोलापुरातील तब्बल 40 वर्षापासून ग्राहकांना लज्जतदार चविष्ट जेवण देणारे हॉटेल म्हणजे बिस्मिल्ला हॉटेल। आमच्याकडे चिकन व मटन मध्ये स्पेशल अतिशी, स्पेशल दरबारी, स्पेशल लटपटा, स्पेशल कुरचन, तसेच इतर मटन व चिकनचे स्वादिष्ट व लज्जतदार खाद्य पदार्थ। फॅमिली साठी ही खास सोय, मटन व चिकन बिर्याणी किलोवर पार्सलची सुद्धा सोय। लज्जतदार खाद्य पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या। बिस्मिल्ला हॉटेल, विजापूर बेस, सोलापूर।